सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचं थाटात वितरण करण्यात आलं. समाज कल्याण केंद्र इथं सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या साहित्यिक जीवनगौरव कैलासवासी तात्यासाहेब तेंडुलकर सौ शोभना सागर वार्षिक पत्रलेखन स्पर्धा आणि गुणीजनांचा विशेष गौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला. डॉक्टर अजिज नदाब कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शोभना सागर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. श्रीकांत मोरे यांना साहित्यिक पुरस्कार, डॉक्टर आनंद कुंभार यांना जीवनगौरव पुरस्कार, दिवाकर रेळेकर यांना तात्यासाहेब तेंडुलकर पुरस्कार, कुमारी अश्विनी गोरे यांना शोभना सागर पुरस्कारानं यावेळी सन्मानित करण्यात आलं. तर वीना गोखले, श्रीनाथ कबाडे, गायत्री अघोर, डॉक्टर प्रशांत कदम, सुनील पुजारी, अशोक ममाणे, रामचंद्र, अनिल जोशी, फय्या शेख, अरुण मित्रगोत्री, गणेश लेंगरे, आशा पाटील, जयश्री पुजारी आदींचाही यावेळी सन्मान करण्यात आला. सत्कारादाखल मनोगत व्यक्त करताना साहित्यिक श्रीकांत मोरे यांनी समाजाचं प्रतिबिंब साहित्यातून उमटत असल्याचं यावेळी म्हटलं. समाजामध्ये चांगलं पाहिजे, राजकारणामध्ये चांगलं पाहिजे, साहित्य क्षेत्रामध्ये चांगलं पाहिजे, वृत्तपत्र लेखनामध्ये चांगलं पाहिजे, असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये चांगलं काय आहे ते आपण पाहतो. माझी निवडणूक गेली तर माझी गृहिणी म्हणते हे बाबा हे माझी नको देऊ, ही जरा शिरी कच्ची कशाला चांगली देईल. फळभागा घ्यायला गेला तिथेही आपण निवडतो, तुझल्या नंबर फळ घेतो का, नाशका फळ घेतो का, नाही घेत, चांगलं घेतो. पण आमच्या संस्कृतीने आम्हाला शिकवलेलं आहे की चांगलं आहे ते निवडा. वर निवडायला गेला आपण चांगला आहे का बघतो, मुली संपन्न आहे का, शिक्षण झालं आहे का, व्यस्ती आहे का, मुलीसाठी पत्र येत आहे. मुलगा मुलगी बाबा गेल्यानंतर तो सो बघतो मुलगी कशी दिसते, चांगली दिसते का, कुठल्या गुणांचा त्या ठिकाणी अंगीकार असतो त्याप्रमाणे ती व्यक्ती आपल्याला दिसतच असतात. मग चांगलं निवडण्याची ही जी परंपरा आहे तर त्या परंपरेला अडसरून समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आज हजारो नव्हे लाखो लोक आहेत की जे चांगले आणि समाजामध्ये याची गरज आहे चांगल्या गोष्टींची, आम्हाला पेरणी केली पाहिजे तर चांगलं उगवणार आहे, जे पेरत तसं उगवणार आहे. या विषयामध्ये साहित्य म्हणून मला पुरस्कार दिला, मी या मंडळीचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि तुमच्या गुणामध्ये नाव घेऊ शकतो. खूप विषय बोलण्यासारखा आहे, सर्व मान्यवर मंडळी माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे, आपल्याला अनेक गोष्टी बोलण्यासारख्या असल्या तरी जाताना मी एवढंच तुम्हाला सांगेन की आपण जे काम करतो ते काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. लोकांचं लक्ष असतं असं काही समजायचं गरज नाही की कुणाचं लक्ष नसतं, त्यामुळे आपल्या आपल्या कामाचं जैसे त्याचे कर्म तैसे त्याचे फळ, त्यामुळे आम्हाला कुणी चांगलं म्हणून कुणी वाईट म्हणून तो परमिशन करून घ्यायला खंबीर आहे. कोण वाईट करणार आहे त्याचं फळ त्याला मिळणार आहे, कोण चांगलं करणार आहे त्याचं त्याला फळ मिळणार आहे, ती निवड मनुष्य प्राण्याच्या हातामध्ये नाही. अन्य मान्यवरांचीही यावेळी समयोचित भाषण झाली. आणि प्रत्येकाने आपापली एक कविता काही गल्ला काही वचन कार्यक्रम प्रत्येकाने संध्याकाळ जाहीर केलं, दुपारी जेवणाचा एक कार्यक्रम जाहीर केला. मी म्हटलं अहो कोणत्या लोक जमा होणं मुश्किल झालं आहे, ते आमचे मित्र होते त्याला म्हटलं एवढे लोक जमा केलेलं आहे संध्याकाळी पाहिलं तर एकशे एक नाही पण जवळजवळ 85 कविता हजेरी लावली आणि एक कारण म्हणजे फेसबुक आहे. आज जे स्मार्टफोनचा जो उपयोग करतो आहे त्याच्यावर जे कविता लिहित आहे त्याच्यावर काही म्हणजे आपण जे मतप्रदर्शन वृत्तपत्र करतो आहे त्या सुद्धा फेसबुकवर यायला लागलेलं आहे, इंटरनेटवर यायला लागलेलं आहे आणि या मीडियाचा उपयोग असा झाला की एक कवीची काही ओळख देत नाही. म्हणजे जवळजवळ त्या 85 कवीपैकी मी 5-6 लोकांना उठवू शकत होतो, बाकीचे लोक उठवू शकत नव्हतो, परंतु त्यांनी चांगल्या कविता सादर केल्या. त्याचप्रमाणे अशी विनंती करेन या लेखक संघाला, वृत्तपत्र लेखक संघाला की या पुस्तक जो कार्यक्रम आहे या पद्धतीने आता मीडियाचाच आपण वापर केला पाहिजे, कारण गर्दी होते नंतर होत नाही. आता पूर्वीचं म्हणजे ते स्वरूप कार्यक्रमात सुद्धा राहिलेलं आम्ही या दरवर्षीप्रमाणे
सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचचे पुरस्कार देत असतो. यावर्षी आम्ही साहित्यिक पुरस्कार देत दिला आहे आणि साहित्यिक पुरस्कार हा मोरे साहेबांना दिलेला आहे. तसेच दुसरा लोहार पुरस्कार, तात्यासाहेब तेंडुलकर पुरस्कार, शोभना सागर पुरस्कार, उत्कृष्ट पत्र लेखक पुरस्कार आणि गुणजनांचा सत्कार अशा प्रकारचा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही इथं केले होते. आणि माननीय श्री सिद्धारामजी मेत्रे सर यांच्या शुभहस्ते या सर्वांना आम्ही पुरस्कार देऊन पुरस्कृत केलेला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचचे सर्व पदाधिकारी कार्यरत असतात. कार्यक्रमास साहित्यिक, पत्रलेखक, शिक्षणप्रेमींची मोठी उपस्थिती होती.